पण अजूनही नागरिकांना त्याच 40% ऍड करून गेलेली आहे. म्हणून आम्ही आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री साहेबांची पण भेट घेणार आहोत. ना आम्ही नव्यानं जो ठराव केलाय त्यानुसार पुन्हा एकदा पुणेकरांना करपात्र रक्कम जी आहे त्याच्यामध्ये 40% जी सवलत ही आम्हाला देण्यात यावी, ती वसुलीसुद्धा करू नये आणि पुन्हा एकदा 40% सवलत पुणेकरांना लागू करावी. आमदार आणि आमचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. माजी महापौर आपल्या बरोबर आहेत, मुरलीधर मोहोळ. जसं पिंपरी चिंचवडच्या मागच्या अधिवेशनामध्ये जी आर काढून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं शास्तीकर माफ केला, त्याचप्रमाणे ही 40% सवलत जी आर काढून परत सुरू केली होती त्याला मधल्या मध्यंतरीच्या काळात आपल्या सरकार आल्यानंतर स्टे पण मिळाला होता. पण अजूनही नागरिकांना त्याच 40% ऍड करून गेलेली आहे. म्हणून आम्ही आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री साहेबांची पण भेट घेणार आहोत आणि त्यांनी पुढच्या आठवड्यात या संबंधीची मीटिंग लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मला असं वाटतं की ह्याच अधिवेशनामध्ये हा कर माफ होऊन आम्ही पुणेकरांना नक्की दिला सर. 1970 पुणे महानगरपालिकेने एक ठराव करून सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार पुण्यातील जे करपात्र रक्कम होती त्याच्यावर 40% सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. सातत्याने गेले 40 ही सवलत सुरू होती. 2019 लोकलेखा समितीच्या माध्यमातून राज्य सरकारने तो ठराव विखंडित केला आणि पुणेकरांना मिळणारी 40% सवलत रद्द करण्यात आली. आणि आता मागच्या 2-3 या 40% सवलतीच्या संदर्भात पुन्हा एकदा महानगरपालिकेने 2 मुख्य सभेचा ठराव करून पुन्हा एकदा ही 40% सवलत पुणेकरांना पुन्हा मिळावी म्हणून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पुण्यातले मंडळींनी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती केली आहे की हा विखंडित केलेला ठराव हा कायम करावा. पुन्हा आम्ही नव्यानं जो ठराव केला आहे त्यानुसार पुन्हा एकदा पुणेकरांना करपात्र रक्कम जी आहे त्याच्यामध्ये 40% जी सवलत ही आम्हाला देण्यात यावी. शिवाय 10% जी कायद्याप्रमाणे दुरुस्ती देखभालच्या करामध्ये जी सवलत दिली जाते तीसुद्धा आम्ही त्या 1970 ठरावामध्ये 15% होती तीसुद्धा एकूण 5% फरक हा 2010-2019 वसूल करण्यात यावा अशा पद्धतीचं त्या अध्यादेशमध्ये म्हटलं होतं. तर ते सुद्धा रद्द करावं, ती वसुलीसुद्धा करू नये आणि पुन्हा एकदा 40% सवलत पुणेकरांना लागू करावी अशी विनंती आम्ही दोघांनाही करू. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातले आमचे सगळे आमदार, आम्ही सगळे मंडळी या निमित्तानं आज त्यांची भेट घेतली. आम्हाला आशा आहे की लवकरात लवकर हा निर्णय होईल आणि पुणेकरांना पुन्हा एकदा ही 40% सवलत गेले 40 जी मिळते आम्हाला ती पुन्हा एकदा सुरू होईल अशी आशा वाटते.